मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये 14 लोकांचा बळी गेला. वस्तुस्थिती पाहता हे बळी हकनाक गेलेले. प्रशासकीय यंत्रणांची बेपरवाई किती घातक ठरते याचा हा नमुना आहे. रेल्वे पोलीस या दुर्घटनेला जबाबदार असल्याचं समोर येत असलं तरी देखील महापालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. घाटकोपरच्याच होर्डिंग दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत होर्डिंग हटवण्याचं काम सुरूच होतं. होर्डिंग बेकायदा होतं आणि त्याला रेल्वे पोलीस जबाबदार आहेत हे दुसऱ्या दिवशी नक्की झालं. एबीपी माझाने काल दुर्घटना झाल्यानंतर शोध घेतला तेव्हा ही माहिती समोर आली. त्यावर रेल्वे पोलिसांच्याच कबुलीने शिक्कामोर्तब झालं. होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती. हे बेकायदा काम करणारा महाभाग म्हणजे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद. सगळे नियम धाब्यावर बसवून या कैसर महाशयांनी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षांच्या काळासाठी होर्डिंग लावायला परवानगी दिली होती. जर आपण पाहिलं तर हे नावच जर याचं बघितलं तर याचं नाव आहे पोलीस फ्युएल स्टेशन. म्हणजेच रेल्वे पोलिसांचं हे फ्युएल स्टेशन होतं. रेल्वे पोलीस म्हणजे GRPचं हे पोलीस फ्युएल स्टेशन होतं. कारण की ही जी जागा आहे ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे, GRPची आहे. आणि आता हे समोर आलेलं आहे. इथे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलिसांचा इथे बॅच देखील दिसून येतो आहे. आणि याच प्रकारे इथे जी लोकं आहेत जे पेट्रोल पंप चालवत होते त्या लोकांना देखील आपण विचारले, त्यांनी देखील हेच सांगितलं आहे की ही जी जागा आहे ती जागा पूर्णतः रेल्वे पोलिसांची होती, GRPची होती. आणि GRPच्या जागेवरच हे पेट्रोल पंप उभं होतं. होर्डिंग ज्या पेट्रोल पंपावर कोसळलं तो पेट्रोल पंप सुद्धा रेल्वे पोलिसांच्याच जागेवर उभा आहे. आणि रेल्वे पोलीस कल्याण निधी संस्थेमार्फत तो चालवण्यात येतो. रेल्वे पोलिसांनी या बेकायदा होर्डिंगला परवानगी कशी काय दिली? पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी अधिकारांचा गैरवापर केलाय का? कैसर खालिद यांनी अशा आणखी किती होर्डिंग्सना बेकायदा परवानग्या दिल्या आहेत हे सरकारने युद्ध पातळीवर शोधलं पाहिजे. खालिद यांनी बेकायदा परवानगी दिल्यावर इगो मीडियाच्या भावेश भिंडेने त्यात अजून भर घातली. या पठ्याने नियम धाब्यावर बसवून मंजुरीपेक्षा 9 पट जास्त आकाराचं होर्डिंग बसवलं. इगो मीडियाला 40x40 अशा फक्त 1600 स्क्वेअर फूटच्या होर्डिंगसाठी परवानगी दिली होती. पण भावेश भिंडे याने 120x120 अशा 14400 स्क्वेअर फूट आकाराचं महाकाय होर्डिंग बसवलं. आता मुंबई महापालिका काय करत होती ते बघा. इगो मीडिया कंपनीने होर्डिंगच्या आड येणाऱ्या झाडांची कत्तल केली होती. झाडांवर विषप्रयोग करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याच्या बातम्या माध्यमांनी दिल्यावर महापालिकेने रेल्वे पोलिसांना हे असं पत्र लिहून इगो मीडियाला दिलेले जाहिरातीचे अधिकार काढून टाकावे, परवाना रद्द करावा आणि होर्डिंग सुद्धा तात्काळ काढून टाकावं असे निर्देश दिले होते. रेल्वेच्या प्रशासनाशी प्रत्यक्ष याचा संबंध नव्हता. लोहमार्ग पोलीस यांच्या अखत्यारीमध्ये होतं. परंतु रेल्वे कायद्यान्वये आम्हाला परवानगीची गरज नाही अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आलेली होती. तर ती कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही हेच महापालिकेचं म्हणणं होतं. 14 निष्पाप मुंबईकरांच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला. पण मुंबई पुन्हा पूर्वीसारखी धावतच राहिली. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी सोपस्कार पार पाडत राहिले, नेते निवडणुकांच्या धामधुमीत राहिले आणि मुंबईकर आपलं स्पिरिट दाखवत कालचा दिवस मागे टाकून पुन्हा जगण्याचं गणित जुळवायला तयार झाला. अक्षय भाटकर, प्रशांत बडे आणि सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.